1 अगस्त 2019 को राष्ट्रसंत टुकड़ू जी महाराज की कर्म भूमि यानी गुरुकुंज मोझरी से सूबे के मुखिया देवेंद्र फडणवीस की महाजनादेश यात्रा की शुरुआत हुई। इस महाजनादेश यात्रा के मद्देनजर भारतीय जनता पार्टी के कार्यकर्ता और आम नागरिकों की उस ओर अच्छी खासी भीड़ नजर आई। लेकिन जब कोई राजनेता या कोई सियासी दिग्गज इस तरह की कोई यात्रा निकालता है और जनता का आशीर्वाद लेने निकलता है तो इस तरह की आशीर्वाद यात्राओं से जनता को किन तकलीफों का सामना करना पड़ता है यह नज़ारा आप हमारी स्क्रीन पर देख सकते हैं। जी हाँ, जिस वक्त सूबे के मुखिया देवेंद्र फडणवीस के आवागमन की तैयारियां चल रही थी, ठीक उसी वक्त नागपुर अमरावती एक्सप्रेसवे पे भारी भरकम जाम लगा हुआ था। निजी वाहन व सरकारी बसें सब कुछ जाम पड़ी हुई थी। यात्री हलाकान थे, लेकिन उन यात्रियों को राहत देने के लिए कोई भी व्यवस्था शासन प्रशासन की ओर से नहीं की गई थी। यातायात विभाग लाचार नजर आ रहा था, क्योंकि जनता तकलीफ भले सहले लेकिन सूबे के मुखिया को तकलीफ हो जाए यह किसे गवारा था। VCN न्यूज के रिपोर्टर ने बसों में बैठे अपनी गाड़ी चलने का इंतजार कर रहे लोगों से और बसों के बाहर निकलकर वक्त बिता रहे कुछ यात्रियों से बात की। अमरावती वरून नागपूरला जाते आहे आणि बराच वेळ झाला आहे, आम्ही म्हणजे 2:15 इथे बसलेलो आहे आणि तहान भूक लागलेली आहे सगळ्यांनाच, खूप त्रास होत आहे ट्रॅफिकमुळे वगैरे। एक रोड त्यांनी ब्लॉक करून ठेवलेला आहे आणि एक रोड चालू करून ठेवलेला आहे। त्यांनी एक रोड चालू ठेवायला पाहिजे होता, म्हणजे येणाऱ्या जाणाऱ्या पॅसेंजरला त्रास व्हायला नको। आणि मला लवकर पोहोचायचं, ॲक्च्युली मला माझे सासरे दवाखान्यात आहे, त्यांचं बायपास झालेलं आहे, तर त्यांना भेटायला जायचं आहे, तर याच्यामुळे खूप त्रास होता। काही लोगों ने बताया की वह बीते कई घंटों से यहां पर फसे हुए हैं। मी शेगाववरून येऊन राहिलो आणि माझी तब्येत ठीक नाही आहे, त्याच्यामुळं मला इथं इतका त्रास झालेला आहे, मला इथं कमीत कमी 1.5 ते 2 तास झाले उभा। इंतजार कर रहे हैं कि कब रास्ता सुचारू होगा और वह अपनी मंजिल तक पहुंचेंगे। एसटी स्टँडवर की बा इकडून रूट चेंज करून जा ते सांगितलं नाही, इथं आल्यानंतर पोलिसांनी सगळ्या गाड्याच्या लाईनमध्ये लावून दिल्या। आता इथं लहान लहान मुलं आहेत, बाया आहेत, कुणी आजारी आहे, त्या लोकांचं काम किती वेळ, कुणी ते सांगत नाही की तुम्हाला 2 तास थांबा लागेल, 4 तास थांबा लागेल, काही नाही, कुणी सांगायला येत नाही, गाड्या उभ्या करून दिला, कोणाचं खायला आहे पाणी नाही, इथं आहे का कुठे हॉटेल आहे का, काही आहे का, पाणी आहे का, काही व्यवस्था आहे का, तुम्ही सभा घेता, बाकीच्या लोकांचं काय, त्याची अरेंजमेंट करायला पाहिजे। आणि ट्रॅफिक आहे साईडला जाऊ द्यायला काय हरकत होती, तेव्हापासून सभा आता चालू झाली, गाड्या कधीपासून बंद उभ्या आहेत पाहून घ्या तुम्ही, 2 तास झाले ना, जर आम्ही आलो त्यापासून 1 तास होऊन गेले, त्या अगोदरपासून गाड्या उभ्या आहेत, किती वेळ झाला। हे तुमचं राजकारण ठीक आहे पण पब्लिकचं काय, तुमचं राजकारणासाठी हे पब्लिकला असा त्रास देता का तुम्ही, आणि स्वतःला म्हणता की बाबा आम्ही नेते आहो, कोणाचे नेते, हे काय कॉमन पब्लिक पाहत बसमध्ये लहान लहान मुलं आहेत, बाय आहेत, त्यांना साकुरीला जायचं आहे, नागपूरच्या पुढे 100 किलोमीटर जायचं आहे। लेकिन इस उम्मीद में घंटों बीत गए और रास्ता सुचारू हो नहीं पाया। आखिरकार यह व्यवस्था उस वक्त तक बनी रही जब तक महाजनादेश यात्रा अमरावती से परवाज नहीं कर गई।